मित्रांनो नमस्कार, मी डॉक्टर राहुल पाटील। माझ्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, आज 27 जून रोजी मी ग्रामीण साहित्य संकल्पना, स्वरूप, प्रेरणा व मराठीतील परंपरा या घटकावर जी परीक्षा घेतली त्या पेपरचा निकाल आपल्यासमोर सादर करणार आहे आणि त्यासोबत त्या पेपरचं विश्लेषण देखील मी आपल्यासमोर आज करणार आहे। मित्रांनो, आजच्या या परीक्षेमध्ये एकूण 82 जणांनी पेपर दिलेला आहे, ही परीक्षा दिलेली आहे आणि त्यामध्ये जे प्रश्न विचारले गेलेले होते त्यापैकी पहिला जो प्रश्न होता तो असा होता, 1920 ते 1945 या कालखंडातील ग्रामीण साहित्याची वैशिष्ट्ये कोणती, कोणत्या कालखंडातील 1920 ते 1945 या कालखंडामधील ग्रामीण साहित्याची वैशिष्ट्ये, हा प्रश्न विचारलेला होता आणि 4 पर्याय असे दिलेले होते, वास्तवामागील कारणांचा शोध घेणे, वास्तवता, योगायोग, घटनाप्रधानता आणि विद्रोह, हे 4 पर्याय दिलेले होते आणि योग्य पर्याय होता योगायोग व घटनाप्रधानता। आणि हे जे उत्तर आहे हे 82 पैकी फक्त 16 जणांनी दिलेलं आहे, बाकी म्हणजे 19.5% मुलांनी फक्त योग्य उत्तर दिलेलं आहे, 80% मुलांनी चुकीचं उत्तर दिलेलं आहे। त्यापैकी हा पर्याय 39% विद्यार्थ्यांनी निवडला, वास्तवामागील कारणांचा शोध घेणे। त्यानंतर वास्तवता हा पर्याय 25%, साधारणतः 25% जणांनी निवडला आणि विद्रोह हा पर्याय 17.1% जणांनी निवडला। मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, वास्तवामागील कारणांचा शोध घेणे हे जे वैशिष्ट्य आहे ते 1975 नंतरच्या साहित्याचं आहे। वास्तवता हे जे वैशिष्ट्य आहे 1960 ते 1975 या कालखंडातील ग्रामीण साहित्याचं आहे आणि विद्रोह हे 1990 नंतरच्या ग्रामीण साहित्याचं वैशिष्ट्य आहे आणि 1920 ते 1945 या कालखंडामध्ये गल, ठोकळ, रवा, दिघे यासारखे लेखक लिहित होते। तर या कालखंडामध्ये योगायोग आणि घटनाप्रधानता ही ग्रामीण साहित्याची वैशिष्ट्य होती, कारण त्या कालखंडामध्ये ग्रामीण भागातील वास्तवाचं चित्रण त्या कालखंडातील ग्रामीण साहित्यामध्ये होत नव्हतं। रंजन प्रधानता हे त्या कालखंडातील ग्रामीण साहित्याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य होतं, जे घटनाक्रम असायचे त्यामध्ये योगायोग असायचा आणि घटनांना जास्त महत्त्व असायचं म्हणून घटनाप्रधान, घटनांना प्राधान्य दिलेलं असायचं म्हणून घटनाप्रधानता हे वैशिष्ट्य होतं। तेव्हा फक्त 19.5% मुलांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर दिलेलं आहे। पुढचा प्रश्न आहे, ग्रामीण साहित्याची चळवळ उभी करणाऱ्यांपैकी महत्त्वाचे लेखक कोणते, ग्रामीण साहित्याची चळवळ। तर पहिलं उत्तर होतं आनंद यादव आणि रारम बोराडे, पहिला पर्याय होता। दुसरा होता व्यंकटेश माडगुळकर व रारम बोराडे, आनंद यादव व शंकर पाटील, आनंद यादव व रवा दिघे। एक लक्षात घ्या, योग्य उत्तर काय आहे, आनंद यादव व रारम बोराडे यांनी गोतावळा कादंबरी लिहिलेली आहे, यांनी पाचोळा कादंबरी लिहिलेली आहे। दोघांच्या कादंबऱ्या 1971 साली प्रकाशित झाल्या होत्या, गोतावळा आणि पाचोळा, आणि 1975 नंतर यांनी ग्रामीण साहित्याच्या चळवळीला सुरुवात केली, आकार दिला, त्या कालखंडामधील ग्रामीण लेखकांना लिहिण्याची एक दिशा दिली। ठीक आहे, मग यापैकी आनंद यादव हा पर्याय इथं पण आहे, पण मग शंकर पाटील हा पर्याय बरोबर नाही आहे। आनंद यादव पर्याय इथं पण आहे, पण रवा दिघे हा पर्याय बरोबर नाही आहे। रारम बोराडे हा पर्याय इथं पण आहे, पण व्यंकटेश माडगुळकर हा पर्याय बरोबर नाही आहे। आणि म्हणून अचूक पर्याय कोणता होता, तर आनंद यादव व रारम बोराडे। आणि 41% मुलांनी योग्य उत्तर दिलेलं आहे, जवळपास 69% मुलांनी चुकीचं उत्तर दिलेलं आहे, ही गोष्ट इथं लक्षात घ्या। पुढचं आहे, खालीलपैकी कोणती कादंबरी ही धरणग्रस्तांच्या समस्यांवर आधारलेली आहे, कादंबरी। ठीक आहे, पहिलं उत्तर होतं पाचोळा, पहिला पर्याय होता पाचोळा, दुसरा होता धग, तिसरा होता झाडा झडती आणि चौथा होता गांधारी, आणि योग्य पर्याय होता झाडा झडती। 1991 साली प्रकाशित झालेली ही कादंबरी, विश्वास पाटील यांची ही कादंबरी आहे, विश्वास पाटील यांनी लिहिलेली कादंबरी आहे, मराठीतील अतिशय प्रसिद्ध अशी कादंबरी आहे, तिला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे आणि चंद्रकांत बांदिवडेकर हे जे समीक्षक आहेत
परवाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं, हे मराठी आणि हिंदीतले एक प्रसिद्ध असे समीक्षक आहेत. तर यांनी या कादंबरीची तुलना गोदान कादंबरीशी केलेली आहे. गोदान कोणाची कादंबरी आहे? मुंशी प्रेमचंद यांची कादंबरी आहे. तर या कादंबरीशी तिची तुलना केलेली आहे. मराठीतील एक श्रेष्ठ दर्जाची कादंबरी आहे झाडाझडती. तशी धगसुद्धा श्रेष्ठ आहे, बरोबर. परंतु आपला प्रश्न काय होता? धरणग्रस्तांच्या समस्यांवर आधारलेली कादंबरी. आणि याचं उत्तर 82 पैकी 41 जणांनी बरोबर दिलेलं आहे, म्हणजे 50% जणांनी उत्तर बरोबर दिलेलं आहे. पण 50% जणांनी चुकीचे उत्तर दिलेले आहे. त्यापैकी 15% म्हणजे नियर अबाउट 16% उत्तर पाचोळा दिलेलं आहे मुलांनी. 26.8% जणांनी धग ही कादंबरी निवडलेली आहे. आणि 7.3% जणांनी गांधारी ही कादंबरी निवडलेली आहे. गांधारी ही नाधो महानोर यांची कादंबरी आहे. नाधो महानोर. धग ही उद्धव शेळके यांची कादंबरी आहे. आणि पाचोळा ही रारम बोराडे यांची कादंबरी आहे. ठीक आहे, पाचोळा ही जी कादंबरी आहे, पाचोळा आणि धग ही शिंपी कुटुंबांच्या वाताहतीचे चित्रण करणाऱ्या कादंबऱ्या आहेत त्या. आणि गांधारी ही जी कादंबरी आहे, ही स्वातंत्र्यानंतर खेड्यापाड्यांमध्ये जे राजकारण सुरू झाले आणि त्याच्यामुळे खेड्यांची जी वाताहत झाली, खेड्यांची वाताहत कशामुळे? राजकारणामुळे, त्यावर आधारित कादंबरी आहे. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून कळणार आहेत. कारण प्रत्येक गोष्टीबद्दल मला जे योग्य वाटेल, परीक्षेच्या दृष्टीने असेल किंवा जे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, ते मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. म्हणून शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघत राहा. पुढचं काय आहे? माती आणि मंथन या ग्रंथाचे प्रकाशक कोण? मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं तुम्हाला, चार पर्याय होते: मोज प्रकाशन, रजत प्रकाशन, स्वरूप प्रकाशन आणि स्नेहवर्धन प्रकाशन. आणि योग्य उत्तर होतं रजत प्रकाशन. 82 पैकी फक्त 22 जणांनी योग्य उत्तर दिलेलं आहे, म्हणजे 26.8% जणांनी फक्त योग्य उत्तर दिलेलं आहे. आणि मग उरलेले जे 73% जण आहेत, त्यांनी चुकीचं उत्तर दिलेलं आहे. रजत प्रकाशन हे बरोबर उत्तर होतं. माती आणि मंथन कुणाचा आहे हा ग्रंथ? हा ग्रंथ आहे भास्कर चंदनशिव यांचा. तो ग्रंथ आहे जे मराठीतील प्रसिद्ध कथाकार म्हणून ओळखले जातात, ज्यांची लाल चिखल ही कथा खूप खूप प्रसिद्ध आहे. कुठे मिळाली तर जरूर तुम्ही वाचा. जांभळं ढव हे हा त्यांचा कथासंग्रह आहे. अंगार माती हा अजून एक प्रसिद्ध कथासंग्रह आहे त्यांचा. कुठेही परीक्षेमध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं अंगार माती, जांभळं ढव, जांभळं ढव. ठीक आहे, पुढचा आहे खालीलपैकी कोणत्या लेखकावर महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रभाव असलेला दिसून येतो? हरिभाऊ आपटे, कृष्णराव भालेकर, द. मा. मिराजदार, विश्वास पाटील. आणि योग्य उत्तर होतं कृष्णराव भालेकर. हे महात्मा फुलेंचे समकालीन लेखक होते. यांनीच मराठीतील पहिली कादंबरी लिहिली, ती म्हणजे बळीबा पाटील. आणि त्या कालखंडामध्ये हे सत्यशोधकी विचारांनी भारावलेले लेखक होते. अजून खूप साहित्य त्यांनी लिहिलेलं आहे, पण हे उत्तर फक्त 82 पैकी 41 जणांनी दिलेलं आहे, म्हणजे 50% जणांनी दिलेलं आहे. 50% जणांनी चुकीचं उत्तर दिलेलं आहे. त्यापैकी मग 25% जणांनी हरिभाऊ आपटे हे उत्तर दिलं, 17% जणांनी द. मा. मिराजदार हे उत्तर दिलं, 7.3% जणांनी विश्वास पाटील हे उत्तर दिलं. पुढचा प्रश्न होता ग्रामीण साहित्य म्हणजे ग्रामीणांनी ग्रामीणांचे अस्सल जीवनदर्शन घडविणारे देशी वळणाचे साहित्य, ही व्याख्या कुणाची आहे? तर ही व्याख्या श्रीराम गुंदेकर यांची आहे. हे उत्तर फक्त 18% जणांनी दिलेलं आहे. इतर देखील पर्याय होते ज्यामध्ये आनंद यादव, वासुदेव मुलाटे, गोमा कुलकर्णी, पण योग्य उत्तर होतं श्रीराम गुंदेकर. म्हणजे अक्षरशः 82% जणांनी चुकीचं उत्तर दिलेलं आहे. म्हणजे 18 पैकी 82 पैकी फक्त 15 जणांनी योग्य उत्तर दिलेलं आहे, हे लक्षात घ्या. पुढचं आहे खालीलपैकी कुणाचे साहित्य हे ग्रामीण साहित्याचा पहिला परंतु सशक्त असा आविष्कार आहे? चार पर्याय होते महात्मा फुले, कृष्णराव भालेकर, आनंद यादव, विठ्ठल रामजी शिंदे. खरं तर चारही लेखक महत्त्वाचे आहेत.
विठ्ठलरामजी शिंदे यांनी वैचारिक लेखन केलेलं आहे, तर महात्मा फुले, कृष्णराव भालेकर आणि आनंद यादव यांनी वैचारिक सोबत ललित लेखन देखील केलेलं आहे। म्हणजे यांनी नाटक लिहिलेलं आहे, त्यानंतर अखंड लिहिलेले आहेत, तृतीय रत्न हे नाटक आपल्याला माहिती आहे, कृष्णराव भालेकर यांनी कविता लिहिलेल्या आहेत, त्यानंतर कादंबरी लिहिलेली आहे, आनंद यादव यांनी ग्राम संस्कृती हे पुस्तक लिहिलेलं आहे, त्यासोबत त्यांनी समीक्षा ग्रामीण साहित्यावर समीक्षा लिहिलेली आहे, कविता लिहिलेल्या आहेत, कथा लिहिलेल्या आहेत, कादंबऱ्या त्यांनी लिहिलेल्या आहेत, झोंबी, त्यानंतर नटरंग आणि गोतावळासारख्या अतिशय प्रसिद्ध कादंबऱ्या त्यांनी लिहिलेल्या आहेत। तर अशा पद्धतीनं हे सर्व लेखक महत्त्वाचे आहेत, परंतु महात्मा फुले यांचं साहित्य म्हणजे ग्रामीण साहित्याचा पहिला परंतु सशक्त असा आविष्कार आहे, हे उत्तर 82 जणांपैकी 40 जणांनी दिलेलं आहे, म्हणजे साधारणतः 49% जणांनी दिलेलं आहे, म्हणजे 51% जणांनी चुकीचं उत्तर दिलेलं आहे। पुढचं आहे, कालक्रमानुसार योग्य पर्याय निवडा, असा प्रश्न नेटसेटमध्ये विचारला जातो, आलं लक्षात? आणि हे चार पर्याय होते, बघा, जांभळढव, कल्पवृक्षाच्या छायेत, उपेक्षितांचे अंतरंग आणि मानदेशी माणसे, या चारच साहित्यकृत्या परंतु तुम्ही फिरून वगैरे विचारलेल्या होत्या। म्हणजे पुढच्या पर्यायामध्ये उपेक्षितांच्या अंतरंग सुरुवातीला आहे, मानदेशी माणसे, म्हणजे या पद्धतीनं विचारलं होतं आणि याचं योग्य उत्तर होतं कल्पवृक्षाच्या छायेत, उपेक्षितांचे अंतरंग, मानदेशी माणसे आणि जांभळढव। लक्षात, एक लक्षात घ्या, म्हणून आपल्याला कोणता लेखक कोणत्या कालखंडामध्ये लिहितो आहे, त्याच्या साहित्यकृत्या कोणत्या आहेत, या गोष्टी माहिती असायला हव्यात, आणि म्हणून आपण मूळ संदर्भ ग्रंथांचं वाचन करायला हवं। मला बरेच जण विचारतात की सर, एखादं शॉर्टकट पुस्तक आहे का, एखादा ठोकळा आहे का, आहेत ना अशी पुस्तकं, परंतु मी तुम्हाला असा सल्ला देईल की मूळ ग्रंथांचं वाचन एकदा कराच, माझा व्हिडिओच आहे त्याच्यावर, नेटसेटची संदर्भ ग्रंथ व माझे अनुभव, तो व्हिडिओ तुम्ही बघा, किंवा भाषाविज्ञानावरील संदर्भ ग्रंथ हा व्हिडिओ तुम्ही बघा, तुम्हाला ती पुस्तकं किमान एकदा कधी ना कधी वाचावी लागतील। तुम्ही नेटसेट पास होऊन जाणार, पण मग तुमची विषयाची तयारी व्यवस्थित झालेली नसेल आणि मग तुम्हाला मुलाखतींना अडचण येईल, आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की आधीपासूनच मूळ संदर्भ ग्रंथ वाचत राहा। काहींना असं वाटेल की सर, परीक्षा 2 महिन्यावर आलेली आहे, आता कशाला वाचू, पण एक लक्षात घ्या, 2 महिन्यामध्ये तुम्ही काहीतरी शॉर्टकट वाचणार, पुन्हा पुढची परीक्षा येऊन जाईल, पुन्हा 2-2.5 महिन्यामध्ये काहीतरी शॉर्टकट वाचणार, मग असं कायमच शॉर्टकट वाचत राहणार, तुम्ही पास होणार नाहीत, किंवा झाले तरी मी सांगितलं त्या पद्धतीनं तुम्हाला अडचण येईल। आणि म्हणून या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या असतील तर साहित्याचे जे काही वाङ्मयाचे जे खंड असतात ते खंड तुम्ही बघा, ते तुम्ही नक्की वाचा, ते खूप गरजेचे आहेत, त्यावरून कोणता लेखक कोणत्या कालखंडामध्ये लिहितो आहे ते आपल्याला समजतं, त्यांची एखादी साहित्यकृती केव्हा प्रकाशित झाली हे आपल्याला समजतं, लक्षात? आणि मग आपण अशा प्रकारचे जे प्रश्न विचारले जातात त्यांचे योग्य पर्याय निवडू शकतो। 82 पैकी फक्त 20 जणांनी योग्य उत्तर दिलेलं होतं। पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या कालखंडातील ग्रामीण साहित्यात विद्रोहाचे चित्रण आलेले दिसून येते? 1920 ते 1945, 1960 ते 1975, 1975 ते 1990 आणि 1990 नंतर। आणि हे जे बरोबर उत्तर आहे हे फक्त 82 पैकी 19 जणांनी दिलेलं आहे, म्हणजे 23% जणांनी उत्तर बरोबर दिलेलं आहे, 77% जणांनी चुकीचं उत्तर दिलेलं आहे। आणि कोणत्या कालखंडातील साहित्याची कोणती वैशिष्ट्य होती मी तुम्हाला वरच्या एका प्रश्नाच्या अनुषंगाने सांगितलेलं आहे, म्हणून म्हणतो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, बऱ्याच गोष्टी कळणार आहेत। प्रादेशिक ग्रामीण साहित्याच्या समीक्षेची समीक्षा खालीलपैकी कुणी केलेली आहे? 4 पर्याय होते, रेखा जगनाळे, श्रीराम गुंदेकर, नागनाथ कोतापल्ले, कैलास सार्वेकर। नागनाथ कोतापल्ले हे खूप प्रसिद्ध लेखक आहेत, म्हणून त्याचा तो जो पर्याय आहे तो अनेक जणांनी निवडला, पण तो चुकीचा पर्याय आहे। माझा मागचा व्हिडिओ बघितला असता तर तुमच्या लक्षात आलं असतं की रेखा जगनाळे जे आहेत यांनी प्रादेशिक आणि ग्रामीण साहित्याच्या समीक्षेची समीक्षा केलेली आहे, आणि 82 पैकी फक्त 8 जणांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे, म्हणजे 9.8% जणांनी, साधारणतः 10% जणांनी आणि मग 90% जणांनी या प्रश्नाचं चुकीचं उत्तर दिलेलं आहे।
तुम्हाला या विषयाचा जास्त अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. मला सुरुवातीला असं वाटलं होतं की हा पेपर तुम्हाला सोपा जाईल, परंतु आता असं लक्षात आलेलं आहे की तुमच्या भाषाविज्ञान या विषयाच्या बऱ्याच जणांच्या संकल्पना स्पष्ट झाल्या, म्हणजे तुमच्या संकल्पना स्पष्ट होत आहेत. परंतु तपशीलात्मक जी माहिती आहे, तपशीलात्मक माहिती म्हणजे काय, तर कुणी कोणता ग्रंथ लिहिला, कोणत्या कालखंडामध्ये लिहिला, त्याच्या ग्रंथामध्ये नेमकं कोणता आशय आलेला आहे, या गोष्टी तुम्हाला माहिती होणं गरजेचं आहे. आणि म्हणून तुम्हाला वाङ्मयाचे खंड वाचावे लागणार आहेत. प्रदक्षिणा खंड 1 आणि खंड 2 वाचून टाका. खंड 1 व खंड 2, त्यानंतर मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास ल रा नशिरा भातकर यांचे पुस्तक वाचून टाका. ही पुस्तकं एकदा वाचाच तेव्हा तुम्हाला वाङ्मयाचा इतिहास कळेल. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते लेखक हे मुख्यत्वे 1960 ते 1975 या काळातील आहेत. बघा, पहिला पर्याय होता आनंद यादव, रारम बोराडे, उद्धव शेळके, हमीद दलवाई. दुसरा होता रवा दिघे, श्रीमा माटे, ग ल ठोकळ आणि बी रघुनाथ. हे 1920 ते 1945 या कालखंडामध्ये लिहित होते. कैलास दौंड, प्रकाश किनगावकर, इंद्रजित भालेराव, सदानंद देशमुख हे 1990 नंतरचे लेखक आहेत. कृष्णराव भालेकर, रावी टिकेकर, मुकुंदराव पाटील हे 1920 आधीचे लेखक आहेत. आणि योग्य उत्तर होतं आनंद यादव, रारम बोराडे, उद्धव शेळके, हमीद दलवाई. आणि 54% म्हणजे 55% जणांनी योग्य उत्तर दिलेलं आहे. 82 पैकी 45 जणांनी योग्य उत्तर दिलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती ग्रामीण कादंबरी ही साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कादंबरी नाही. म्हणजे मग आपल्याला साहित्य अकादमी हा पुरस्कार कोणत्या कादंबऱ्यांना किंवा इतर ग्रंथांना मिळालेला आहे हे देखील माहिती असायला पाहिजे. आणि 4 पर्याय होते, पांगिरा, झोंबी, झाडा झडती आणि बारोमास. लक्षात घ्या, या तिन्ही कादंबऱ्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे, साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे. पांगिरा कादंबरीला मिळालेला नाही आहे, ही विश्वास पाटील यांची कादंबरी आहे. झाडा धरती ही पण विश्वास पाटील यांचीच कादंबरी आहे, पण तिला मिळालेला आहे. झोंबी आनंद यादव यांची कादंबरी आणि बारोमास ही सदानंद देशमुख यांची कादंबरी आहे. आणि योग्य उत्तर फक्त 41% जणांनी निवडलेलं आहे, म्हणजे 82 पैकी 34 जणांनी निवडलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या लेखिका या आपल्या साहित्यातून ग्रामीण जीवनाचे चित्रण करताना दिसून येतात. प्रतिमा इंगोले, उर्मिला पवार, प्रज्ञादया पवार, इंदिरा संत. प्रतिमा इंगोले हे बरोबर उत्तर होतं आणि 56% जणांनी म्हणजे 82 पैकी 46 जणांनी योग्य उत्तर दिलेलं आहे. उर्मिला पवार, प्रज्ञादया पवार हे दलित जीवनाचं चित्रण करतात आणि इंदिरा संत यांनी पतिनिधनानंतर जे दुःख झालेलं आहे त्या दुःखाचे चित्रण आपल्या साहित्यामध्ये केलेले दिसून येते. ठीक आहे, हे पण माहिती असायला पाहिजे आपल्याला. गोतावळा कादंबरीचा मुख्य विषय कोणता. धरणग्रस्तांच्या समस्या, यंत्रयुगाचे आगमन, ग्रामीण भागातील पाण्याची समस्या, बेरोजगारीची समस्या. आणि योग्य उत्तर होतं यंत्रयुगाचे आगमन. बऱ्यापैकी जणांनी उत्तर बरोबर दिलेलं आहे, पण 82 पैकी फक्त 35 म्हणजे 42.7% जणांनी योग्य उत्तर दिलेलं आहे. साधारणतः 57% जणांनी चुकीचं उत्तर दिलेलं आहे. मग पाण्याच्या समस्यांवर आधारलेल्या कोणत्या कादंबऱ्या आहेत हे देखील आपल्याला माहिती असायला पाहिजे. सदानंद देशमुख यांची तहान कादंबरी आहे. त्यानंतर बासी मर्ढेकर यांची पाणी नावाची कादंबरी आहे. बासी मर्ढेकर यांची तांबडी माती या नावाची देखील एक कादंबरी आहे, हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. बेरोजगारीची समस्या कोणत्या कादंबरीमध्ये आहे, बारोमासमध्ये आहे. काही गोष्टी माहिती असायला हव्यात. आणि गोतावळा या कादंबरीमध्ये यंत्रयुगाच्या आगमनामुळे शेतीची जी वाताहत झालेली आहे किंवा पारंपरिक जे काही मजूर होते त्यांची जी वाताहत झालेली आहे त्याचे चित्रण आलेले आपल्याला दिसून येते. पुढचा प्रश्न आहे, ग्रामीण भागातील राजकारणाचे चित्रण खालीलपैकी कोणत्या कादंबऱ्यांमधून आलेले आहे. पांगिरा, झाडा झडती, गांधारी आणि तिन्ही कादंबऱ्यांमधून. आणि योग्य उत्तर होतं तिन्ही कादंबऱ्यांमधून. आणि
82 पैकी 59 जणांनी योग्य उत्तर दिलेलं आहे, 72% जणांनी योग्य उत्तर दिलेलं आहे, ठीक आहे। पुढचं, गोतावळा, विषवृक्षाच्या मुळ्या, नटरंग, झोंबी यापैकी गटात न बसणारा शब्द ओळखा। आता हे कसं तुम्ही ओळखणार? गोतावळा, नटरंग, झोंबी, विषवृक्षाच्या मुळ्या गटात न बसणारा शब्द, तर एक लक्षात घ्या, यापैकी 3 ज्या कादंबऱ्या आहेत या एकाच लेखकाच्या आहेत आणि ते म्हणजे आनंद यादव यांच्या या तिन्ही कादंबऱ्या आहेत। विषवृक्षांच्या मुळ्या ही वासुदेव मुलाटे यांची कादंबरी आहे। ही कादंबरी सहकार क्षेत्रावर आधारलेली आहे। सहकारातून विकास या घोषणेतून सहकार जे क्षेत्र आहे ते महाराष्ट्रामध्ये वाढलं, पण सहकारामधून जो भ्रष्टाचार निर्माण झाला त्यामुळे त्याच्यातून शेतकऱ्यांचं नुकसानच कसं झालं याचं चित्रण विषवृक्षांच्या मुळ्या या कादंबरीमधून आलेलं दिसून येतं। वासुदेव मुलाटे यांची ती कादंबरी आहे आणि या तिन्ही कादंबऱ्या कुणाच्या आहेत? आनंद यादव यांच्या। आणि म्हणून या गटात न बसणारा शब्द कोणता होता? विषवृक्षाच्या मुळ्या। पुढचा आहे, दीनमित्र हे नियतकालिक कोण चालवत होते? महात्मा फुले, कृष्णराव भालेकर, मुकुंदराव पाटील, विठ्ठल रामजी शिंदे। आणि योग्य उत्तर आहे मुकुंदराव पाटील। फक्त 22 जणांनी योग्य उत्तर निवडलेलं आहे, म्हणजे फक्त 26.8% जणांनी, आणि अक्षरशः 74% जणांनी चुकीचं उत्तर निवडलेलं आहेत। त्यापैकी मग ही ती उत्तरं आहेत। मुकुंदराव पाटील हे अतिशय महत्त्वाचे लेखक होते। मी त्यांच्या एका लेखावर व्हिडिओ बनवणार आहे, त्या लेखाचं शीर्षक आहे शेतकऱ्यांची निकृष्ट स्थिती आणि ती सुधारण्याची कारणे हा त्यांचा एक निबंध आहे। हा त्यांनी 1911 साली लिहिला होता। मी बोटाने लिहित असतो म्हणून असं अक्षर येतं, पेनने माझा अक्षर वेगळे येत असते। 1911 साली हा लेख त्यांनी लिहिलेला होता। साधारणतः 27 पाणी हा लेख आहे आणि याच्यामध्ये शेतकऱ्यांची जी निकृष्ट स्थिती आहे ती का निर्माण झालेली आहे आणि ती कशी सुधारू शकते हे त्यांनी सांगितलेलं आहे। अतिशय वास्तवदर्शी असा लेख आहे। 100-110 वर्षापूर्वी हा लेख लिहिला गेलेला आहे, परंतु बऱ्याच बाबतीत आज देखील ही परिस्थिती बदललेली आपल्याला दिसत नाही। मी हा लेख कधीतरी यूट्यूबवर टाकणार आहे, ठीक आहे। अहमदनगर या जिल्ह्यामध्ये तरवडी या गावातून ते हे नियतकालिक चालवायचे, दिनमित्र हे नियतकालिक चालवायचे, आणि याच्यामधून खूप वैचारिक लेखन छापून आलेलं दिसून येतं। अलीकडे मुकुंदराव पाटील यांच्या समग्र साहित्यावर एक ग्रंथ देखील निघालेला आहे, त्याचं नाव वगैरे तुम्ही यूट्यूबवर शोधा, गुगलवर शोधा, कधीतरी विचारलं जाऊ शकतं। या नभाने या भुईला दान द्यावे ही काव्यपंक्ती कुणाची आहे? अतिशय सोपा प्रश्न होता, मलाही प्रश्नपत्रिका सोपी वाटली होती, पण याच प्रश्नपत्रिकेमध्ये खूप जणांना कमी मार्क्स मिळालेले आहेत हे लक्षात घ्या। नादो मानोर हे बरोबर उत्तर होतं, 51% जणांनी ते निवडलेलं आहे। आनंद यादव, इंद्रजित भालेराव आणि संतोष पद्माकर ही चुकीची उत्तरं होती। नादो मानोर यांना निसर्ग कवी असं म्हटलं जातं। खालीलपैकी कोणत्या ग्रामीण लेखकाला साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवडून येऊनही राजीनामा द्यावा लागलेला आहे? राराम बोराडे, आनंद यादव, व्यंकटेश माडगुळकर, श्रीमा माटे। आणि योग्य उत्तर आहे आनंद यादव, महाबळेश्वर येथे, मला वाटतं 2010 साली, महाबळेश्वर येथे जे साहित्य संमेलन भरलं होतं त्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी आनंद यादव यांची बहुमताने निवड झाली, परंतु त्यांनी संत सूर्य तुकाराम नावाची एक कादंबरी त्याच्या आधी लिहिलेली होती, संत सूर्य तुकाराम। आणि या कादंबरीमध्ये त्यांनी तुकारामांचं इतर लोकांच्या मते चुकीचं वर्णन केलेलं आहे, वादग्रस्त असं वर्णन केलेलं आहे, आणि म्हणून त्यावरून खूप मोठा वाद उभा राहिला आणि त्यामुळे नाईलाजास्तव आनंद यादव यांना आधी ही कादंबरी मागे घ्यावी लागली। पण तरी जे वारकरी लोक होती
ते त्यांनी ऐकलं नाही आणि मग त्यांना शेवटी नाईलाज असतो संमेलनाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला। आणि हे जे महाबळेश्वरचे साहित्य संमेलन आहे हे अध्यक्षाविना पार पडलेले आहे हा प्रश्न देखील विचारला गेलेला आहे। याच्या आधी व्हिडिओ थोडा मोठा होत आहे परंतु अतिशय महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला माहिती पडत असतील या व्हिडिओच्या माध्यमातून, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। आणि म्हणून आनंद यादव हे त्याचं योग्य उत्तर आहे। आनंद यादव हे मराठीतील खरं तर खूप ज्येष्ठ लेखक होते, परंतु अनेकांचा काही कारणांमुळे त्यांचा रोष होता आणि तो रोष त्यांनी या पद्धतीनं काढला। खरं तर संत सूर्य तुकाराम ही कादंबरी त्याच्या खूप आधी प्रकाशित झालेली होती, परंतु त्यांना अध्यक्षपद जे आहे ते उपभोगू द्यायचं नव्हतं म्हणून काही जणांनी वाद निर्माण केला असं मानलं जातं आणि शेवटी त्यांना राजीनामा द्यावा लागला होता। पुढचा आहे ग्राम संस्कृती व गाव गाड्याचा वेध घेणारे मराठीतील पहिले पुस्तक कोणते, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। आमचा गाव बदलापूर, तृतीय रत्न, ग्राम संस्कृती आणि गावगाडा, योग्य उत्तर आहे गावगाडा। 37 जणांनी योग्य हे उत्तर दिलेलं आहे म्हणजे 45% जणांनी फक्त, 55% जणांनी चुकीचं उत्तर दिलेलं आहे। तृतीय रत्न आपल्याला माहिती आहे महात्मा फुले यांचा ग्रंथ आहे, आनंद यादव यांचा ग्राम संस्कृती हा ग्रंथ आहे, आमचा गाव बदलापूर हा नागो चाफेकर यांचा ग्रंथ आहे आणि गावगाडा हा त्री ना आत्रे यांचा ग्रंथ आहे। अतिशय महत्त्वाचा ग्रंथ आहे। त्या कालखंडामध्ये ग्रामीण भागाची रचना कशी होती, तिथली संस्कृती कशी होती, ग्रामीण भागातील लोकांचे लोकमानस कसे होते, त्यांची मानसिकता कशी होती, याचं चित्रण या कादंबरीमध्ये आपल्या या पुस्तकामध्ये, कादंबरी नाही आहे, वैचारिक ग्रंथ आहे, संशोधनातून सिद्ध झालेला ग्रंथ आहे, या पुस्तकामध्ये झालेले आपल्याला दिसून येते। ग्राम संस्कृती व गाव गाड्याचा वेध घेणारे हे मराठीतील पहिले पुस्तक आहे, हे लक्षात घ्या। पुढचं आहे ग्राम जीवनाच्या केंद्रस्थानी काय असते, कृषीजीवन, सण उत्सव, गावगाडा, काळे आणि पांढरी, योग्य उत्तर होतं कृषीजीवन। आणि बऱ्याच टक्के जणांनी, म्हणजे 82 पैकी 50 जणांनी योग्य उत्तर निवडलं आहे, 61% जणांनी योग्य उत्तर निवडलं आहे, तरीही 39% जणांनी चुकीचं उत्तर निवडलेलं आहे। तुम्ही स्वतः विचार करा की आपण योग्य उत्तर निवडलं होतं की चुकीचं। पुढचं आहे मराठीत टिंबटिंब गीतांच्या रूपाने ग्रामीण कविता निर्माण होऊ लागलेली दिसून येते, जानपद गीतांच्या रूपाने, भावगीतांच्या रूपाने, भक्तिगीतांच्या रूपाने आणि नाट्यगीतांच्या रूपाने। आणि योग्य उत्तर होतं जानपद गीतांच्या रूपाने। आणि फक्त 31 जणांनी योग्य उत्तर दिलेलं आहे, हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं होतं। सुखी हा कविता संग्रह साधारणतः 30-40 दशकामध्ये प्रकाशित झाला होता आणि त्या कालखंडामध्ये जे रविकिरण मंडळातील काही कवी होते, कवी गिरीश असतील तर यासारखे कवी जे काही गीतं लिहित होते त्याला जानपद गीतं असं मानलं गेलं आणि त्याच्यामध्ये ग्रामीण जीवनाचं काही एक चित्रण होतं आणि म्हणून जानपद गीतांच्या रूपाने ग्रामीण कविता निर्माण होऊ लागलेली आपल्याला त्या कालखंडामध्ये दिसून येते। साधारणतः 1932-33 हा कालखंड आहे, लक्षात घ्या, हे माहिती असायला हवं होतं। आणि फक्त 37% जणांनी योग्य उत्तर निवडलेलं आहे, म्हणजे जवळपास 62% जणांनी चुकीचं उत्तर निवडलेलं आहे। छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्हाला आल्या नाहीत तर मग तुम्ही नेटसेटची परीक्षा पास होऊ शकणार नाहीत, म्हणून मूळ संदर्भ ग्रंथांचं वाचन करा, मी पुन्हा पुन्हा सांगतो आहे। ग्रामीण साहित्यात व्यक्ती या केंद्रस्थानी असतात तर प्रादेशिक साहित्यात एक संपूर्ण प्रदेश ध्वनित होत राहतो, या विधानावरून खालीलपैकी योग्य पर्याय निवडा। ध्वनी विधानाबरोबर पहिले विधान चूक, दुसरे विधान बरोबर पहिले विधान बरोबर दुसरे विधान चूक आणि ध्वनी विधान चूक। आणि योग्य उत्तर आहे ध्वनी विधान बरोबर, म्हणजे ग्रामीण साहित्यामध्ये व्यक्ती या केंद्रस्थानी असतात हे विधान देखील बरोबर आहे आणि प्रादेशिक साहित्यात एक संपूर्ण प्रदेश ध्वनित होत असतो, ध्वनित होत राहतो, हे देखील काय आहे, बरोबर आहे। आणि म्हणून दोन्ही विधानं बरोबर। प्रादेशिक साहित्य आणि ग्रामीण साहित्य याच्यातला साम्यभेद कधीतरी समजून घ्या। ग्रामीणता साकार होण्यामध्ये खालीलपैकी कोणते घटक महत्त्वाचे असतात, कृषीनिष्ठ संस्कृती, निसर्ग सन्मुखता, ग्रामीण लोकमानस आणि होतं सर्व,
म्हणजे हे सर्व, आणि हे उत्तर बऱ्यापैकी जणांनी निवडलेलं आहे. ग्रामीणता साकार होण्यामध्ये कृषीनिष्ठ संस्कृती, निसर्गसन्मुक्त आणि ग्रामीण लोकमानस हे तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतात, तिन्ही घटक महत्त्वाचे असतात. आणि 66 जणांनी म्हणजे 80.5% जणांनी योग्य उत्तर निवडलेलं आहे, आणि तरीही 20% जणांनी चुकीचं उत्तर निवडलं आहे, ही गोष्ट पण लक्षात घ्यायला हवी. मित्रांनो, ग्रामीण साहित्यावर तशी खूप पुस्तकं आहेत, परंतु यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात नाशिक यांचं दलित ग्रामीण आणि स्त्रीवादी साहित्य आय थिंक ग्रामीण दलित व स्त्रीवादी साहित्य असं आहे वाटतं, हे पुस्तक तुम्ही जरूर वाचा. या पुस्तकामध्ये तुम्हाला खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील, आणि इतर पुस्तकं देखील वाचा. मात्र पुढचा आहे, ध कादंबरीमध्ये कोणत्या प्रदेशाचे चित्रण आलेले आहे? कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ. आणि योग्य उत्तर होतं विदर्भ. ध कादंबरीमध्ये विदर्भातील या प्रदेशाचे चित्रण आलेले आपल्याला दिसून येते. मराठीतील एक श्रेष्ठ दर्जाची कादंबरी आहे, कधीतरी ही कादंबरी तुम्ही जरूर वाचा. कौतिक हे पात्र या कादंबरीमध्ये आहे, कधीकधी हे देखील विचारलं जातं. आणि महादेव हा तिचा नवरा आहे. शिंपी कुटुंबाच्या जीवनावर आधारलेली ही कादंबरी आहे. आणि दुसरी कादंबरी कोणती आहे माहिती आहे तुम्हाला? पाचोळा. ही देखील शिंपी कुटुंबाच्या जीवनावर आधारलेली कादंबरी आहे. धग ही एक शोकांतिका आहे, ही एक शोकांतिका आहे, अतिशय सुंदर. जरूर एकदा ही कादंबरी वाचा. तर अशा पद्धतीनं हे 25 प्रश्न होते, आणि या वेळेस मी या पद्धतीनं संख्याशास्त्रीय पद्धतीनं तुम्हाला समजून सांगितलेलं आहे की एखाद्या प्रश्नाचं उत्तर किती जणांनी बरोबर दिलं, किती जणांनी चुकीचं दिलं, कोणतं उत्तर असायला हवं होतं, तेच का असायला हवं होतं, यासारख्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. आणि अजून बरंचसं साहित्य विश्वाच्या बाबतीत, ग्रामीण साहित्याच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. मित्रांनो, अशाच पद्धतीनं विविध व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवत राहील. तुम्ही माझे व्हिडिओ बघत राहा, पुस्तकं देखील वाचत राहा, मूळ संदर्भ ग्रंथ वाचा, आणि व्हिडिओंमधून जे आम्ही वेळोवेळी वाचलेलं असतं, आमच्या चर्चा झालेल्या असतात, प्रत्यक्ष लेखकांची आमच्या ज्या चर्चा झालेल्या असतील, त्यामधून आम्हाला जे माहिती झालेलं असतं ते देखील आम्ही सांगत असतो. पुस्तकांच्या वाचनातून आमचं जे काही एक चिंतन झालेलं असतं ते आम्ही मांडत असतो. आणि म्हणून आमचे व्हिडिओ देखील बघत राहा. तुम्हाला लवकरात लवकर यश मिळावं, तुमचं विषयाचं ज्ञान चांगलं पक्क व्हावं, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. असाच तुमचा प्रतिसाद मिळत राहील अशी अपेक्षा करतो. इतर मित्रांना देखील अभ्यासासाठी उद्युक्त करा, आणि हा व्हिडिओ इतरांना शेअर करा. माझ्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर आता सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉन बटन दाबा. तुमच्या काहीही शंका असतील तर त्या शंका मला विचारत राहा. बरेच जण शंका विचारत आहेत, आणि मी जवळपास प्रत्येकांच्या शंकांचे निरसन करत आहे. धन्यवाद.